राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाले 25 निर्णय. ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारनं निर्णयांचा धडा घातला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळानं तब्बल 25 नवीन निर्णय जाहीर केलेत. यामध्ये नाशिक मेट्रोला मान्यता, विनानोंदणी शाळांना अनुदान देण्यास मान्यता, शासकीय आश्रमशाळांचं इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर, मुंबईत हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळावा या दृष्टीनं अधिनियमात सुधारणा यासारखे महत्वाचे 25 निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. विधानसभेची निवडणूक आनंद चतुर्थीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल आणि नव्याने घोषणा करणार येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार यांनी गेल्या काही आठवड्यापासून चढत्या क्रमाने निर्णय घेण्याचं धोरण अंमलवलं होतं. त्याचाच भाग म्हणून आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये फडणवीस सरकारनं 25 निर्णय जाहीर केले. वेगवेगळे क्षेत्र आणि प्रदेशासाठी मोठे निर्णय घेण्याचा धडाकाही त्यांनी लावलेला आहे. 7 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर 13 ऑगस्टच्या बैठकीमध्ये 12 निर्णय झाले. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 19 निर्णय घेण्यात आले. तर आज रेकॉर्ड ब्रेक करत आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं 25 निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. प्रतिनिधी एबी माझा, मुंबई.